राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या वतीनं समीर भुजबळ यांच्या प्रचारार्थ धाव प्रगत नाशिकसाठी या एकेरी दौडचं आयोजन करण्यात आलं होतं. शेतकरी, युवक, महिला आणि देशाच्या संविधानाच्या रक्षणासाठी धाव प्रगत नाशिकसाठी या संकल्पनेवर आधारित शहरात एकेरी दौडचा कार्यक्रम सोमवारी सायंकाळी पार पडला. या दौडच्या माध्यमातून 3 धावपटूंनी ज्योत घेऊन नाशिक रोड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून धावण्यास सुरुवात केली. यानंतर छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, द्वारका, शालिमार, कॅनडा कॉर्नर या मार्गे येत श्रद्धा मॉल इथे ही दौड पूर्ण झाली. यावेळी नाशिकच्या प्रगतीची ज्योत घेऊन धावणाऱ्या धावपटूंचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी राजेंद्र बागुल यांनी समीर भुजबळ यांना विजय करण्याचं आवाहन केलं. देशामध्ये कधी पंतप्रधान आपण या देशाने पाहिले नाही आणि म्हणून असा हा पुढारी 65 पंतप्रधान आपल्याला आता याच्यापुढे नको आहे. देशाची नासाडी करणारा हा पंतप्रधान आहे. मला सिलेंडर त्यांच्या नावाखाली उज्ज्वला त्यांनी योजना आखली, परंतु ती आज बंद पडली नाही. उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून आपल्याला सिलेंडर देतो म्हणतोय, पण आपलं केरोसिन त्यांनी बंद केलेलं आहे. आणि 400 रुपयाला 300 रुपयाला मिळणारा सिलेंडर आज त्यांनी 1000 रुपयावर नेऊन ठेवलेला आहे. मित्रांनो, हे सांगण्याचं कारण असं की आपल्या गावाची प्रगती आणि आधोगित त्यांनी केली आहे. एचएलचा कारखाना तुम्ही पाहिला, हा काँग्रेसने या शहराला दिला, पण त्या एचएलच्या कारखान्याला राफेलचं कॉन्ट्रॅक्ट दिल्यामुळे आपल्या गावातल्या जवळजवळ 5000 नुसत्या एचएलमधलं आज लोक आपले कामापासून परावृत्त होत आहे. आपला प्रेस नोटचा कारखाना असेल हा तुम्हाला काँग्रेसने दिला, पण आता तो बंद पडण्याच्या मार्गावर आहे. गांधीनगरचा प्रेस असो, सिक्युरिटी प्रेस असो किंवा औषधिक केंद्र असो, ही सरकारी जी योजनेतली होती ती सुद्धा बंद पडण्याच्या मार्गावर तुम्ही आम्ही पाहिलेले आहे. वॉश कंपनी, मायक्रो कंपनी या शहरातली मोठी कंपनी आज तिथले 2000 कर्मचारी आज कामावरनं काढलेले तुम्ही आम्ही बघतोय. या शहरातलं पाणी सुद्धा हे सरकार पळवतो आहे आणि ते पळवून आपल्याला पाण्यापासून सुद्धा वंचित ठेवण्याचा गाठ या बीजेपी सरकारनं आणि बीजेपी खासदारांनी चालवलेलं आहे. आणि हे सांगण्याचं कारण असं का जामनेरच्या बियरच्या फॅक्टऱ्या त्यांना चालवायच्या आहे, पण माझ्या शहरातल्या लोकांचं पाणी पळवून आज त्यांच्या बियरचा सोस ते पुढे करतायत. या सर्व ज्या गोष्टी आहेत या आपण बघतो आहे आणि म्हणून आपल्याला खासदार असा पाहिजे का जो आपले हक्क शाबूत ठेवील, जो आपलं मत जावील, आपल्या मतदारांचं हित संपादन करील, आपल्या या शहराची प्रगती करील. तुम्ही पाहिलेला आहे समीर भाऊंडी चारी बाजूला जे पूल केलेले असतील, म्हणजे आज जो मुंबईचा मुंबईला मार्गावर जाणारा जो आपण सुपर एक्सप्रेस हायवे पाहतो, हायवे समीर भाऊंडी केला, त्र्यंबकेश्वरचा रस्ता केला, औरंगाबादचा रस्ता आपण केला, या सर्व गोष्टी करताना हे प्रगतीचे लक्षण आहे. नाशिकची प्रगती सुरू ठेवण्यासाठी नाशिकच्या प्रगतीची धाव अविरतपणे सुरू ठेवू असा संकल्प करत असल्याचं प्रतिपादन काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस मित्र पक्षाचे संयुक्त पुरोगामी आघाडीचे उमेदवार समीर भुजबळ यांनी केलं. आज आपण सर्वजण जिथे आहे रन फॉर डेव्हलपमेंट अशा अनुषंगाने जे आहे आपल्याला येणाऱ्या काळामध्ये संविधान वाचविण्याच्या दृष्टीने, नाशिकचा विकास करण्याच्या दृष्टीने, नाशिकला प्रगतीपथावर नेण्याच्या दृष्टीने ही जागरूकता मोहीम जी आहे राबवण्याचं काम जे आहे आपण आज या रन फॉर डेव्हलपमेंटच्या अनुषंगाने आपण केलेलं आहे. मला विश्वास आहे की 2009 ते 2014 दरम्यान ज्या पद्धतीने आपण या नाशिकच्या प्रगतीचं पर्व सुरू ठेवलं होतं, त्यामध्ये जे आहे नाशिकला एका वेगळ्या लेवलवर नेऊन एक आंतरराष्ट्रीय दर्जाचं जे आहे नामांकन मिळवून देण्याचं काम जे आहे त्या टायमाला आपण सुरू केलं होतं, परंतु मधल्या काळामध्ये त्याच्यामध्ये खंड पडला आणि म्हणून पुन्हा एकदा आता ही वेळ आलेली आहे परिवर्तनाची. आणि या परिवर्तनाच्या माध्यमातून आपण या देशामध्ये संविधानाबद्दल जी काही मोहीम चालू आहे त्याबद्दल जे संविधान वाचवण्याच्या दृष्टीने नाशिकला प्रगतीच्या दृष्टीने पुढे नेण्याच्या अनुषंगाने आपण जे आहे ही पाऊल उचललं होतं आणि त्यासाठी जे आहे मोठ्या संख्येने आपण सर्वांनी सहभाग घेतला, त्याबद्दल आपलं सर्वांचं मनापासून आभार. पुन्हा एकदा जे आहे ही आपली धाव प्रगत नाशिककरांसाठी ही सुरू ठेवायची आहे आणि नाशिकला जे आहे प्रगतीच्या दिशेने पुढे चालूच ठेवायचं आहे. या दृष्टीचा आपण जे आहे संकल्प आज इथे करूया एवढं त्या निमित्ताने सांगतो.
या प्रसंगी माजी आमदार जयवंत जाधव, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, डॉक्टर शेफाली भुजबळ, काँग्रेसचे नगरसेवक जॉय कांबळे, समीना मेमन यांच्यासह सचिन पिंगळे, गौरव गोवर्धने, पवन क्षीरसागर, नाना पवार, संजीव तुपसाकरे, आर्यन मॅन स्पर्धेचे विजेते अमर मियाजी, धावपटू तुषार पटवर्धन, प्रशिक्षक विजय काकड, श्रेया आढाव, अतुल संगमनेरकर, अमित देशपांडे आदींसह विद्यार्थी, युवक, युवती, महिला यांच्यासह नाशिककरांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. दरम्यान यानंतर समीर भुजबळ यांनी पिंपळगाव बहुला येथील बुद्ध विहाराला भेट दिली. यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. यानंतर समीर भुजबळ यांनी नागरिकांशी संवाद साधला. आपल्या सर्वांना माहितीच आहे, आपल्या समोरचाच रस्ता जो आहे हा त्या टायमाला आपण केला होता आणि अशी अनेक जे काही कामं आहेत ती केली होती. परंतु ह्या मधल्या काळामध्ये जे आहे नाशिककरांचा जो काही विकास आहे तो ठप्प झाला होता आणि त्याचबरोबर शिवसेना BJP सरकारने जे आहे अनेक प्रश्न जे आहे आपल्या सर्वांसमोर जे निर्माण केले आणि त्यामधला जो खास करून जो आहे तो एक रोजगाराचाच प्रश्न आहे, त्यांचा आपल्यावरचे झालेले अत्याचार आहे आणि त्यानंतर आपल्या संविधानाच्या संदर्भामध्ये भूमिका आहे. या लोकांनी जे आहे संविधान जाळ्याचं काम केलं, त्यांनी संविधान जाळले त्यांच्या संदर्भामध्ये कुठलीही भूमिका त्यांनी घेतली नाही. त्यांच्या मंत्र्यांनी जे आहे संविधान बदलण्याच्या संदर्भामधली भाषा केली, संविधान जे आहे रद्द करण्याच्या संदर्भातली भाषा केली, समान नागरी कायदा आणण्याच्या संदर्भामधली भाषा त्यांनी त्या टायमाला वापरली आणि आत्ताच्या त्यांच्या ज्या जाहीरनाम्यामध्ये सुद्धा म्हटलेलं आहे. जर समान नागरी कायदा जर लागू झाला तर खऱ्या अर्थाने आपले सर्वांचे अधिकार म्हणजे आरक्षणाचा अधिकार जो आदरणीय बाबासाहेबांनी आपल्याला जो दिलेला आहे तो सुद्धा हातून काढून घेण्याचं काम या निमित्ताने होणार आहे. आणि म्हणून ही जी काही जातीवादी शक्ती जी आहे जी आपल्या सर्वसामान्यांच्या विरुद्ध जी काय उभी आहे त्यासाठी संघर्ष देण्याचं काम जे आदरणीय भुजबळ साहेबांच्या माध्यमातून वारंवार होत आहे. साहेबांनी जे आहे संविधानाच्या संदर्भामध्ये जेव्हा तिकडे पकडत जाण्याचं काम केलं त्याच्यावर सुद्धा आवाज उठवला आणि सांगितलं की त्या लोकांना नाराज जमाना जे आहे अटक झाली पाहिजे. परंतु त्यांना अटक न होता ज्यांनी जे आहे हे मनुवादी लोक जे आहे ज्यांनी हा मनू जे आहे काढला त्या संदर्भात जे जे विरुद्ध त्यांच्या बोलले त्यांच्यावर जे आहे त्यांच्यावर ॲक्शन घेण्याचं काम त्या टायमाला झालं आणि म्हणून साहेबांनी जे आहे वारंवार जे आहे हा मनुग्रंथ जाळण्याचं काम केलं. डॉक्टर बाबासाहेबांनी त्या टायमाला केल्याच्या नंतर जे आहे आदरणीय साहेबांनी जे आहे प्रत्येक जाहीर सभेमध्ये हा मुद्दा घेतला आणि हे ग्रंथ जाळण्याचं काम केलं. म्हणजे आपले अधिकार काढून घेण्याचं काम चालू आहे, आपला जो आहे घटना जे बाबासाहेबांनी निर्माण केलेली ती काढून घेण्याचं काम सुरू आहे. आपला समानतेचा अधिकार जो आपल्याला दिलेला आहे जो एका मताचा अधिकार ज्या घटनेमुळे दिलेला आहे तो काढून घेण्याचं काम सुरू आहे, जेणेकरून जे आहे लोकशाही जी आहे ही काढून टाकायची आणि हुकुमशाही आणण्याचं काम सुरू आहे. आणि ह्यासाठी जे आहे हा लढा देण्याचं काम आदरणीय भुजबळ साहेबांच्या माध्यमातून, आदरणीय पवार जर असेल, आदरणीय राहुल गांधी असेल यांच्या माध्यमातून होत आहे. आणि म्हणून आपल्याला या काळामध्ये जे आहे संविधान वाचवायचं आहे आणि संविधान विरुद्ध मोदी ही लढाईच्या बाजूने उभं राहायचं आहे. आपल्याला समान हक्क जो आपल्याला जो काय दिलेला जो आहे मताचा तो आपल्याला अबाधित ठेवण्याचा आपल्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये समान नागरी कायदा जो आहे हा लागू होता कामा नये. तो जर लागू झाला तर खऱ्या अर्थाने आपण सर्व समाज जो आहे पुन्हा एकदा जे आहे जुलमी राजवटीमध्ये आपण जाऊ आणि पुन्हा एकदा जे आहे आपल्याला जे आहे पूर्वीसारखी परिस्थिती जी आहे बघायला मिळेल आणि आपल्या भावी पिढीला जे आहे आपण कधीही जे आहे आम्ही माफ करू शकणार नाही अशा पद्धतीचं जे आहे काम होईल. आणि म्हणून काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर आणण्याची आपल्याला आवश्यकता आहे, एवढंच या निमित्ताने सांगा. बाकीचं आपल्याला सर्वांना माहितीच आहे, जे लोक आहेत त्यांच्या बरोबर आपण नेहमी होतो, या पुढेही त्यांच्या बरोबर राहणार आहे. परंतु मतांचं विभाजन होऊ देऊ नका. मतांच्या विभाजनामुळे जे आहे शिवसेना BJP जर पुन्हा सत्तेवर येणार असेल तर त्यामुळे खऱ्या अर्थाने आपल्याला त्रास होणार आहे. आणि मग आपल्याला त्रास जर नको असेल आणि हे मनुवादी सरकार आपल्या डोक्यावर नको असेल तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठीमागे उभं राहण्याची आपल्याला आवश्यकता आहे, एवढं ज्या निमित्ताने सांगेल. वारंवार जेव्हा आपल्या अडचणीच्या वेळी त्या त्या टायमाला आदरणीय भुजबळ साहेब आपण सगळं उभं राहिलेलो आहे आणि ह्यापुढे आपल्या अडचणीच्या काळामध्ये बनवलेली घटना जी आहे आणि संविधान आहे ते वाचवण्याचं काम आपल्याला करायचं आहे. त्यासाठी सर्वांनी जे आहे येत्या 19 तारखेला घड्याळ्या निशाणी समोर बटन दाबून या परिसराचा विकास करण्यासाठी. या प्रसंगी महिलांनी तसंच गावातील नागरिकांनी समीर भुजबळ यांचं स्वागत केलं. यावेळी विजय तिवडे, संतोष जगताप, संतोष सोनपसारे, काळू तिवडे, समाधान तिवडे आदींसह परिसरातील नागरिक उपस्थित होते. वेद न्यूजसाठी सिनियर करस्पॉन्डंट कमलाकर तिवडे, नाशिक.